जमीन कुणी कोणाची कोणाला दिली, काय त्याचं केलं, याच्याबद्दल शहानिशा सरकारने करावी, ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत बसवावी. आर्थिक दृष्टिकोनातून ज्या अडचणी नेत्यांचा सोडा आर्थिक अडचणी, पण युवांच्या अडचणीवर बोलण्याची जरूरत आहे. जे काही सोशल मीडिया आहे ज्याच्यामध्ये व्यक्त होण्याचा अधिकार हा आपल्या सर्वांना आहे, तेसुद्धा जर बंद करणार असाल तर या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात. त्यामुळे जमीन त्याच्याचबरोबर जे काही पद आहेत ते सरकारने त्यांच्या लेवलवर बघावेत. पण आमचं मत आहे की आमचे युवकांचे प्रश्न हे सरकारने लक्ष देऊन सोडवले पाहिजेत. ठीक आहे, आज ज्याला तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे त्यांना द्या. कसं असतं की कुणी त्या कुस्तीसाठी, त्या खेळासाठी, या मातीसाठी, या भूमीसाठी, या महाराष्ट्रासाठी, इथं असलेल्या लोकांसाठी कुणी परिश्रम घेतले हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे आज कुठंतरी आपले नेते खुश व्हावेत, दिल्लीच्या नेत्यांना खुश करण्याची नवीन काही शर्यतच आज सत्तेत असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून केली जाते. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. पूर्वी निर्णय महाराष्ट्रातले महाराष्ट्रातच घेतले जात होते. आज जर विधानसभेच्या अध्यक्षाला सुद्धा जो तुमचा अधिकार आहे तो बजवण्यासाठी, त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन दिल्लीवरनं घ्यावं लागतं. ही काय महाराष्ट्राची परिस्थिती आहे का? हा स्वाभिमानी महाराष्ट्र नाही. तुम्ही कुठेतरी महाराष्ट्राला दिल्लीला बांधून ठेवत आहात. महाराष्ट्राचे लोक हे स्वतः निर्णय घेतात. त्यामुळे केंद्रातल्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही कितीही इथं बोलवा, कुस्ती असू दे ना, इतर खेळात त्यांना बसवा, त्यांच्याकडनं सत्कार करा, पण महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रासाठी कोण झटलेलं आहे, आणि त्याच व्यक्तीच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र उभा राहील असाही विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. दादा, तुम्ही युवांसाठी त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न, 2024 नवीन शैक्षणिक धोरण सरकार आणू पाहते, त्यामुळे अनेक अडचणी ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता आहे. शैक्षणिक धोरण आणत असताना खरंतर अनेक कार्यकर्ते जे एकनाथ शिंदे गटात गेले, त्यामुळे कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये तयारी यांनी सुरू केली. तयारी सगळेच करणार आहेत. भाजपबरोबर गेलेले जे पक्ष असतील, नेते असतील, ते नंतर जर बघितलं तर नेते त्यांच्याकडे राहतील, पण कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्याच्याचबरोबर मतदार हे त्यांच्याबरोबर राहणार नाही. त्यामुळे परिवर्तन हे होणार, आणि तुम्हाला एक सांगतो, परिवर्तन हे युवा वर्गच करणार. तर आजचा युवा वर्ग शिकलेला आहे, त्यांना त्यांचे प्रश्न काय, त्यांच्या अडचणी काय, या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे जेव्हा युवा वर्ग सक्रिय होतो तेव्हा जे कोणी सत्तेत असतात, जे स्वहिताचं आणि स्वार्थी राजकारण करतात, त्यांना खाली उतरावंच लागतं आणि सत्ता बदल हा 100%. मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटलं की अजितदादांनी काय बिल्डरांवरती शासकीय जमीन देण्याचा दबाव आणला. बिल्डर क्षेत्रामध्ये मी स्वतः नाही, त्याच्याचबरोबर मी त्या व्यवसायामध्ये नाही. त्यांनी काय अलिगेशन केलं हे मला सांगता येणार नाही. माझं एकच मत आहे की जमीन कुणी कोणाची कोणाला दिली, काय त्याचं केलं, याच्याबद्दल शहानिशा सरकारने करावी, ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत बसवावी. पण हे सगळे विषय करत असताना आज खऱ्या अर्थाने युवकांच्या प्रश्नावर पण बोलण्याची जरूरत आहे. आपण चर्चा करत असताना फक्त कोणाला कुठलं पद, कुणी कोणाला काय म्हणालं, राजकीय दृष्टिकोनातून जे काय चाललं आहे त्याच्यापेक्षा आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून ज्या अडचणी या युवांच्या पुढे आहेत, आर्थिक दृष्टिकोनातून ज्या अडचणी नेत्यांचा सोडा आर्थिक अडचणी, पण युवांच्या अडचणीवर बोलण्याची जरूरत आहे. आज कुणीही जर सरकारच्या विरोधात बोलत असेल तर त्यांचं फेसबुक अकाउंट हे बंद केलं जातं. त्यांचे जे काही पेड ट्रोल्स आहेत त्यांचा वापर करून कंप्लेंट केलं जातं, आणि कंप्लेंट केल्यानंतर मग ऑटोमॅटिकली अकाउंटचं ब्लू टेक असेल नाहीतर ते अकाउंट असेल हे बंद केलं जातं. मग अशा पद्धतीने तुम्ही संविधानाला बाजूला ठेवून जर ताकदीचा वापर करून तिथं आता तुम्ही जे काही सोशल मीडिया आहे ज्याच्यामध्ये व्यक्त होण्याचा अधिकार हा आपल्या सर्वांना आहे, तेसुद्धा जर बंद करणार असाल तर या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात. आणि त्यांना जर वाटत असेल आमचा अकाउंट बंद करून तुम्ही सुटचाल, पण हे जे युवा कार्यकर्ते आहेत, जे युवा पिढी आज महाराष्ट्राची आहे, राजकीय दृष्टिकोनातून स्वतःच्या हितासाठी, युवा पिढीच्या हक्कासाठी ते लढणार आहेत, त्यांचा अकाउंट तुम्ही बंद करणार आहात का? हे सगळे मुद्दे आहेत. त्यामुळे जमीन त्याच्याचबरोबर जे काही पद आहेत ते सरकारने त्यांच्या लेवलवर बघावेत. पण आमचं मत आहे की आमच्या युवकांचे प्रश्न हे सरकारने लक्ष देऊन सोडवले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं